पेट्रोल डीजल वाली सेस कमी। उद्धव सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। उद्धव सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा, महापालिकांचा राजीनामा घ्या, भारतीय जनता पार्टीचा। महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये असणारे पक्ष पेट्रोल डिझेल वरचे कर कमी करावेत केंद्राने यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करत। नाना पटोलेजी सायकलवरून काय जात होते आणि कोणीतरी अमित देशमुख बैलगाडीतून काय ते जात होते, कोणी घोड्यावरून जात होते, सगळा स्टंट। आता केंद्राने पेट्रोल डिझेलवरचा अबकारी कर एक्साइज कमी केला, त्यातून पेट्रोल 5 रुपये प्रति लिटर स्वस्त झालं, डिझेल 10 रुपये प्रति लिटर स्वस्त झालं। याचा जो कास्केडिंग इफेक्ट असतो त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये आणखी 1-1 रुपया कमी झाला। त्याचं कारण जो परचेस रेट असतो, खरेदी दर असतो, त्यावर केंद्राचा कर लागतो आणि त्यावर पुन्हा राज्याचा कर लागतो। हा केंद्राचा कर कमी झाल्यामुळे ॲडिशनली 1-1 रुपया कमी झाला, त्यामुळे 6 रुपयाने पेट्रोल आणि 12 रुपये डिझेल स्वस्त झालं। आता ते बघून जवळजवळ 11 राज्यांपेक्षा जास्त आहे, रोज एक राज्य वाढत आहे आणि त्याच्यामध्ये केवळ बीजेपी शासित राज्य नाही आहेत तर त्याच्यामध्ये काँग्रेस शासित राज्य आहेत, ते बराबर आपला वॅट कमी करतो। हा वॅट किती आहे तर महाराष्ट्राचा हा पेट्रोल आणि डिझेलवर, पेट्रोलवर 24% आहे आणि डिझेलवर 25%। या व्यतिरिक्त अन्य राज्यामध्ये नाही असा 9% सेस वेगवेगळ्या कारणाचा, मग तो दुष्काळाचा असेल, मग तो भूकंपाचा असेल, असा वेगवेगळ्या प्रकारचा 9% सेस आहे। याचा अर्थ 34.9% 33%, 35.9% 34% हा टॅक्स हा महाराष्ट्र शासनाचा आहे। आता जर केंद्राने त्यांचा अबकारी कर कमी करावा यासाठी तुम्ही आग्रह धरत होता तर केंद्राने कमी केला, मग तुम्ही बाकीच्या राज्यांप्रमाणे तुमचा 5-10% कमी का करत नाही? कारण हे पैसे जे आहेत ते पैसे ही तुमची सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे आणि तुम्हाला केंद्राकडे बोट दाखवत आहे। तर आता तुम्हाला वाटलंच नव्हतं की केंद्र इतक्या पटकन कमी करेल। आता तुमची झाली पंचायत आणि त्यामुळे आज आणि उद्या महाराष्ट्रामध्ये किमान 1000 ठिकाणी कलेक्टर कचेरीसमोर, तहसीलदार कचेरीसमोर आम्ही निदर्शनं करणार आहोत, कलेक्टरना आणि तहसीलदारांना निवेदन देणार आहोत की हे निवेदन उद्धवजींना पाठवा। कुठल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कसे काय राज्याचे मुख्यमंत्री प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊ शकतात, त्याचा अर्थ सरकारी हॉस्पिटल चांगली नाही आहेत। तुम्ही मान्य करता की सरकारी हॉस्पिटल चांगली नाही आहेत? देवेंजींना कोविड झाल्यानंतर देवेंजी राज्याच्या सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले, पण मला इतक्या व्यक्तिगत विषयावर जायचं नाही, ते जिथे कुठे ॲडमिट असतील। तसं ताडामध्ये ज्यांना 2 दिवसानंतर ताडा लागणार होता, जमीन जप्त होणार होती, ती जमीन स्वस्तामध्ये आणि घेतली हे मान्य केलं आहे। एनआयएच्या खाली यांची इन्क्वायरी झाली पाहिजे, त्यांना एनआयएने ताबडतोब इन्क्वायरीला बोलवावं आणि देशद्रोहाचा हा देशद्रोह आहे। मुंबईतल्या बॉम्बस्फोटामध्ये यांच्या अनेकांचे संबंध आहेत। ओरा कमिशन ज्याच्यामध्ये सगळ्या राजकीय नेत्यांची नावं घेतली, ओरा कमिशन आता खुला केला पाहिजे। मी केंद्र सरकारकडे मागणी करतो भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून, ओरा कमिशन सामान्य पब्लिकला ओपन करा, ज्याच्यामध्ये 93 बॉम्बस्फोटामध्ये कोण कोण होते आहेत, महाराष्ट्रातले सगळे टॉपचे नेते जे आहेत त्यांचे चेहरे एकदा उघडे पाडा। टॉपचा नेताच जर अंडरवर्ल्डशी संबंधित आहे, टॉपचा नेता जर दाऊशी संबंधित आहे, बिचाऱ्या मलिकांनी तरी काय करावं? त्यांनी तर जमिनी घेतल्या, त्यांनी तर व्यवसाय केला, एनआयएने त्यांची चौकशी सुरू केली पाहिजे, देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। देवेंद्रजींवर ते आरोप करतात, त्या आरोपाबद्दल त्यांच्यावर देवेंद्रजींनी, आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, तरी अब्रू निक्सनचा दावा दाखल केला पाहिजे। कोणाच्या बरोबर फोटो दाखवत आहे तर तुमचेसुद्धा अनेकांबरोबर फोटो आहेत। आणि त्यामुळे आज आणि उद्या प्रामुख्याने डिझेल पेट्रोल, प्रामुख्याने एसटी कर्मचारी या विषयावर, नवाब मलिकांचा विषय तर आम्ही सोडणारच नाही। काल महाराष्ट्रामध्ये किमान 200 ठिकाणी त्यांचे पुतळे जाळले, त्यांना गावोगाव फिरणं मुश्किल करून ठेवू आम्ही। एनआयएने त्यांना आता ताब्यात घेतलं पाहिजे,
आणि संपूर्ण बॉम्बस्फोटापासूनच्या सगळ्या घटनाक्रमांचा चिजोड केली पाहिजे. ओरा कमिशनचा रिपोर्ट घोषित केला पाहिजे. एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्यात की 93 चे बॉम्बस्फोट कोणी केले. पुढच्या काही गोष्टी